आज दापोलीमध्ये पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवपुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. या प्रसंगी बोलताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि सिंधुरत्न योजनेबाबत शाश्वत विकासासंदर्भात भाष्य केलं. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांसाठी फंड कमी पडू देणार नसल्याची हमीही आज त्यांनी बोलताना दिली. आपण जाणून घेऊया आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या भाषणातले ठळक मुद्दे. छत्रपती शिवरायांचं आज पुतळ्याचं अनावरण करत आहोत. जणू काय एखादा सण असावा साजरा करत असलेला, तसं आज वातावरण इथे झालेलं आहे. सगळे शिवप्रेमी इथे आलेले आहेत. केलेला प्रस्ताव मग होमस्टे पॉलिसीचा असेल, ॲग्रो टुरिझम पॉलिसीचा असेल, हॉटेलचे लायसन्सेस किती 80 होते त्याच्यानं 10 आणण्याचा प्रस्ताव असेल, कोकणासाठी काही चांगलं करण्याचा प्रस्ताव असेल, कधी या तीन व्यक्तींनी आणि कुठच्याही आमच्या साथीदार सोबतीदारांनी नाही आम्हाला म्हटलं नाही आहे. त्यांनी सांगितलं तुमचा प्रस्ताव ना, चला आम्ही पहिला करून देतो. आणि म्हणून कोकणासाठी जे काही चांगलं करायचं, मी जे सतत सांगतोय की सुवर्णसंधी ती एकच गोष्टीसाठी सांगतोय की असं एक सरकार मजबूतपणे बनलेलं आहे आपलं, की ह्या महाविकास आघाडीच्या प्रत्येक नेत्याचं कोकणावर एक खास प्रेम आहे. मला आठवतं मध्यंतरीच्या काळात देखील मागच्याच वर्षी तटकरे साहेब आपण देखील होतात त्या बैठकीमध्ये, पवारसाहेबांनी आपल्या सर्वांना बोलवलेलं, शरद पवारसाहेबांनी बोलवलेलं, आणि कोकणामध्ये इनोव्हेशन सेंटर आपण कसं करू ह्याच्यावर फार मोठी आपली बैठक झालेली, आणि त्याचं देखील आम्हाला आम्ही कामी लागलेलो आहोत. कारण इकडला जो तरुण वर्ग आहे, मुलं मुली दोन्ही शिकतात, चांगल्या नोकरीसाठी मुंबईकडे येतात, आणि मी हे नेहमी सांगत असतो की मुंबई जी आपण बांधू शकलेलो आहोत ती फक्त आणि फक्त ह्या कोकणी माणसाच्या मेहनतीवर बांधू शकलेलो आहोत. कोकणी माणसाची मेहनत आहे, ताकद आहे, हिंमत आहे, घाम आहे, आणि म्हणून आजची जी मुंबई आपण बांधलेली आहे, मुंबईचा विकास जो झालेला आहे, जागतिक पातळीवर मुंबईची चर्चा होते, पण मुंबईचं देणं लागतं. आणि म्हणूनच कोकणाचा विकास कसा करायचा ह्याच्यावर आम्ही काम करत आहोत. सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष केसरकर साहेब त्यांच्यासोबत मी 2 आता घालवले, भास्कर चौधरी साहेबांबरोबर 2 आम्ही फिरत होतो, आणि प्रत्येक कोपरा, प्रत्येक गोष्ट कोकणातली चांगली कशी करू शकू ह्याच्यावर आमचा विकास आणि विचार हे दोन्ही सुरू आहे. जी काही वचनं उद्धवसाहेब ठाकरेंनी पहिल्यांदा कोकणात येऊन दिली, सरकार झाल्यानंतर, मुख्यमंत्री झाल्यानंतर, 2-3 मोठी वचनं होती, महत्त्वाची वचनं होती. एक होतं आपलं चिपीचं विमानतळ, ते झालं, ते आपण करून दाखवलेलं आहे, आणि ह्याला बोलतात सरकार, ह्याला बोलतात करून दाखवलेलं. दुसरं म्हणजे होतं मेडिकल कॉलेज सिंधुदुर्गाचं, ते देखील आपण दिलेलं आहे, तिथे ॲडमिशन सुरू झालं आहे, आणि लवकरच तिकडचं बांधकाम सुरू होणार आहे. अलिबागचं मला वाटतं मेडिकल कॉलेज आपण घेतलेलं, रायगडचं ते देखील होत आहे. अदितीताई तुम्ही इथे खूप जोर लावलं, ते काम मोठं झालेलं आहे आपलं. आणि मग हे सगळं करत असताना सिंधुरत्न योजनेतून पर्यटन आणि पर्यावरणासाठी दोन्ही जपण्यासाठी, दोघांचा शाश्वत विकास होण्यासाठी आपण जी काम करत आहोत तीच प्रेरणा आणि तेच आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहोत. मुंबई आज कोकणी माणसाच्या जीवावर उभी असल्याचं भाष्य करतानाच किल्ल्यांसाठी फंड कमी पडू देणार नाही आणि सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून शाश्वत विकासासाठी आम्ही बांधील असल्याचं भाष्यही आज दापोली येथे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं. निवेदिता, फास्ट न्यूज.